आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 6:20 झाली आहेत. नमस्कार. परभणी अंतर्गत विचार शलाका या कार्यक्रमात ऐकूयात दूरदृष्टी याविषयी. प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार आता ऐकूया. दूरदृष्टी. श्रोते हो, माणसाच्या यशाची गुरुकिल्ली म्हणजे माणसाची दृष्टीपणा होय. भविष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट विचारांवर चिंतन करून जो नेहमी सावध राहतो तो दूरदृष्टा होय. दूरचे पाहणे म्हणजेच परिणामाची जाणीव ठेवणे. भविष्य काळात काय व कसे होईल याचा विचार करणारी व्यक्ती असते ती दूरदृष्टी. अशी ही दूरदर्शी व्यक्ती शोधून सापडणार नाही. परिणामाचा सदैव सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेणारा माणूस म्हणजे विवेकी होय. या उलट परिणामांची ज्याला काही देणे घेणे नसते, जो जे होईल ते होईल प्रत्यक्ष त्यावेळी पाहूया, अशा प्रकारचा विचार करणारा माणूस म्हणजे अदूरदृष्टीचा होय. दूरदृष्टीमुळे आपल्या कार्यात यश मिळत असते, चांगलेच परिणाम आपल्या हाती येतात. दूरदृष्टी बाळगणारा स्वतःला संकटापासून दूर ठेवतो. कुटुंब, समाज व राष्ट्राच्या भावी अडीअडचणींना ओळखून तो आपली पावले टाकत असतो. वेदात एके ठिकाणी म्हटले आहे, कालो अश्व वहती तम आरोहंती कवय विपश्चितः. काळ रूपी अश्व मोठ्या वेगाने धावत आहे, काळ कधी थांबलेला नाही. काळाची पावले ओळखून जो काळानुरूप जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि योग्य ते निर्णय घेतो तो दूरदृष्टा होय. दूरदर्शी व्यक्तिमत्वासाठी विपश्चितः हा शब्द आला आहे. त्याचबरोबर कवी हा देखील शब्द आला आहे. विपश्चितः म्हणजे ज्ञानी आणि कवी म्हणजे क्रांतदर्शी. ज्ञानी व क्रांतदर्शी लोक हे सतत भविष्यकाळचा विचार करणारी असतात. आपल्या ज्ञानाच्या आणि चिंतनाच्या बळावर भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. दूरदृष्टीमुळे राष्ट्राची चौफेर प्रगती साधली जाते. आर्थिक, सामाजिक, औद्योगिक आणि त्याचबरोबर शैक्षणिक विकास साधण्याचे काम दूरदृष्टीमुळे घडते. आर्थिक धोरण ठरवताना देखील एक वर्षापूर्वीचे नियोजन केले जाते. परराष्ट्र धोरण देखील फार मोठ्या दूरदर्शित्वानेच निश्चित केले जाते. एखादी घटना घडण्या अगोदर परिणामांची जाणीव बाळगून कार्य केल्याने ते यशस्वी ठरते. यासाठी चौकस बुद्धीची आवश्यकता असते. अनुभवजन्य ज्ञानाची देखील तितकीच गरज असते. थोर मंडळी किंवा अनुभवी लोक हे आपल्या अनुभवाच्या बळावर देशाच्या भविष्याचा तसेच समाज व राष्ट्राच्या उन्नतीचा विचार करतात. दूरदृष्टी म्हणजे सूक्ष्मदृष्टी होय. शब्द अर्थ दूरचे किंवा लांबचे पाहणे असा याचा अर्थ होतो. दूरदृष्टीचा अर्थ म्हणजेच भावी काळातील घटनांकडे सूक्ष्मतेने पाहणे आणि आतापासूनच त्यावर योग्य तो विचार करून त्याचे क्रियान्वयन करणे. या उलट आळशी आणि प्रमादी कर्महीन लोक दूरदृष्टी अंगी बाळगत नाहीत. कसेही वागून कसे तरी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये नेहमी अरिष्टे कोसळतात. दूरदृष्टी बाळगणारा शेतकरी आपल्या शेतातून सोने पिकवतो. दूरदृष्टी अवलंबणारा अधिकारी आपले कार्यालयीन काम अतिशय चोखपणे करतो. दूरदृष्टी नियुक्त असणारा अभियंता असंख्य काळापर्यंत आणि भविष्याचे यश निश्चित करून आपल्या कार्ययोजना करतो. दूरदृष्टी अंगीकारणारा नावाडी समुद्रातील नौका व्यवस्थितरित्या चालवतो. दूरदृष्टी असणारे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगी चांगले कौशल्य धारण करतात, त्यांना ज्ञानाच्या क्षेत्रात पुढे आणतात. त्याचबरोबर विविध कला कौशल्यात निपुण असलेले दूरदृष्टीचे कलाकार किंवा कारागीर हे देखील आपल्या दूरदृष्टीच्या गुणामुळेच महान होतात. दूरदृष्टीच्या अभावी मात्र राष्ट्राची अधोगती होते, समाजाची प्रगती खुंटते. यासाठी दूरदृष्टीने युक्त जीवन जगणे हे व्यक्ती, समाज, देश आणि राष्ट्रासाठी खूपच उपयुक्त ठरणारे आहे. दूरदृष्टी बाळगूया आणि सर्वांगीण प्रगती साधूया. परभणी अंतर्गत विचार शलाका या कार्यक्रमात दूरदृष्टी याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकलेत. विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.